आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील. कोल्हापूर जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. एकीकडे राज्यात कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सांगली, गडचिरोली वगळता इतर भागात तुरळक पाऊस होत आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात मात्र तुफान पावसाची बॅटिंग सुरू आहे. धरण व पाणलोट क्षेत्राबरोबर देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे पंचगंगेबरोबर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते. कृष्णा नदीवरील महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील शेवटचा राजापूर बंधारा पाण्याखाली गेलाय. सध्या या मार्गावरून मंगावती, जुगुळ या कर्नाटकातील गावांना जाण्याचा मार्ग बंद झालाय. तर शिरोळ तालुक्यातील शिरोळ, तेरवाड, कनवाड हे बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेत. यामुळे बंधाऱ्यावर होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.